विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यासक्रमाच्या 21व्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत. संख्याज्ञान या क्षेत्रातील संख्यांचा चढता आणि उतरता क्रम आपण पाहणार आहोत. याआधी आपण संख्येचा लहान मोठेपणा 19व्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे. काय सांगितले बघा आपणाला या ठिकाणी, तर लहान संख्येला रिंगण कर, 5 आणि 8. लहान संख्या कशी ओळखायची? उजळणी म्हणत असताना, 1 ते 100 अंक म्हणत असताना मागे असणारी संख्या ही लहान असते आणि पुढील संख्या ही मोठी असते. आधी येणारी संख्या लहान असते, नंतर येणारी संख्या मोठी असते. 5 आणि 8 मध्ये काय होणार आहे? तर 5 आणि 8 मध्ये 5 आधी येणार आहे म्हणून 5 लहान, 2 आणि 7 मध्ये 2 आधी येणार आहे म्हणून 2, 1 आणि 9 मध्ये 1 आधी येणार आहे म्हणून 1, 7 आणि 5 मध्ये 5 आधी येणार आहे म्हणून 5, आणि 2 आणि 8 मध्ये 2 आधी आहे म्हणून 2. अशा अनुक्रमे 5, 2, 1, 5, 2 या लहान संख्या आहेत. बघा, मोठ्या संख्येला चौकट आपणाला करायचे आहे. 2 आणि 3 मध्ये 3 येईल, 5 आणि 6 मध्ये 6 येईल, 9 आणि 8 ह्याच्यामध्ये 9 येईल, 3 आणि 4 मध्ये 4 मोठी येते आणि 9 आणि 10 मध्ये 10 मोठी येते. म्हणजे नंतर जी संख्या येते त्या संख्येला आपण अर्थात मोठी संख्या म्हणतो. चला पुढे जाऊया. पुढे काय सांगितलंय? 18, 43, 26 या संख्यांची नाणी नोटांच्या मदतीने मांडणी करूया. चला करूया. इथं 10 ची नोट दिली आहे, तर इथं तुम्हाला अनुक्रमे 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 8 रुपयाचे 1-1 कॉइन्स हे 8 दिलेत म्हणजे ते 8 रुपये झाले. 10 आणि 8, 18. 43 रुपयासाठी काय केले बघा तुम्हाला, 10 ची 1 नोट, दुसरी नोट, तिसरी नोट, चौथी नोट, 10 चौक 40 म्हणजे 4 दशक आणि वरती सुट्टे 3 दिलेत म्हणजे 43 रुपये, म्हणजेच 43 संख्या तयार झाली. 26 कशी झाली? ही 1 नोट, 2 दशक म्हणजेच 20 रुपये आणि वरचे 6 रुपये सुट्टे आहेत म्हणजेच या ठिकाणी हे 26, म्हणजेच हे 26, तर हे 43 आणि हे किती असणार आहेत? 18. ओके, मग सर्वात लहान संख्या कोणती असेल असा प्रश्न आहे. सगळ्यात लहान आता बघा बरं, 18 चालं, दशकाची 10 ची नोट 1च आहे, एकक वरती किती का असेनात, पण दशक 1च आहे, त्यामुळं सर्वात लहान संख्या 18 आली. जिच्यामध्ये 10 च्या नोटा म्हणजे दशकाचा अंक लहान असेल ती संख्या लहान. 18, 43, 26 मध्ये 18 चा दशक अंक लहान म्हणून 18 लहान. राहिलेल्या 43 व 26 मधील दशक अंक म्हणून 26 ही संख्या 43 पेक्षा लहान व शेवटी राहिलेली 43 सर्वात मोठी संख्या. आणि ते कसं लिहिता येईल बघा आपणाला या ठिकाणी दाखवू. 18 लहान 26 पेक्षा लहान 43 किंवा 18 लहान 26 पेक्षा 26 लहान 43 पेक्षा म्हणजे सर्वात मोठं 43 आलं. समजलं? चला जाऊया पुढं. सर्वात मोठा अंक 43 आला. आता इथं आपणाला असं दिलंय सुद्धा की 43 मध्ये दशक मोठा, 4 43 मोठी ती लिहून घे, त्याला गोल कर. राहिलेले 18, 26 मधील दशक मोठा म्हणून ही संख्या 18 पेक्षा मोठी, ती लहान त्याला गोल कर, शेवटी ती लिह. म्हणजे उलट सुद्धा आपण लिहू शकतो, 43 मोठी आहे 26 पेक्षा मोठी आहे 18. म्हणून या ठिकाणी हा झाला चढता क्रम. सर्वात लहान 18, त्यानंतर 26, त्यानंतर 43, हा झाला उतरता क्रम. म्हणजे सर्वात मोठी 43, सर्वात लहान 43 पेक्षा लहान 26 आणि 26 पेक्षा लहान सुद्धा 18. मग इथे एक आपणाला नियम सांगितलाय. काय सांगितलाय नियम? तर बघा या चौकोनातच नियम सांगितलाय. चढता क्रम सापडला
की उतरता क्रम लिहिताना चढत्या क्रमातील शेवटची संख्या तिच्या मागची संख्या व तिच्या मागची संख्या या उलट क्रमाने लिहिली की उतरता क्रम मिळतो. बघा इथं 31, 9, 24 चढत्या आणि उतरत्या क्रमाने लिहायला आपणाला सांगितले. तर सर्वात लहान काय आहे बघा या ठिकाणी, सर्वात लहान मित्रांनो या ठिकाणी 9 आहे, त्यानंतर परत काय येईल 24 येईल, त्यानंतर परत काय येईल 31 येईल. यात सुद्धा 1 ते 100 अंक जर तुम्ही म्हणत गेला तर 9, 24, 31 मध्ये पहिल्यांदा काय येतंय 9 येतंय, नंतर काय येतंय 24 येतंय, नंतर काय येतंय 31 येतंय. म्हणून आधीची संख्या लहान, त्याच्या आधीची संख्या लहान आणि सर्वात मोठी संख्या आहे म्हणून ती सगळ्यात शेवटी 9, 24, 31 आणि त्याचाच हा उतरता क्रम तयार होईल 31, 24, 9. चला आता आपणाला या ठिकाणी पुढील संख्या चढत्या उतरत्या क्रमानं लिहायच्या आहेत 24, 10, 31. काय सांगितले बघा 24, 10, 31. आता बघा 1 ते 100 अंक जर आपण म्हणत गेलो तर ह्याच्यामध्ये पहिल्यांदा काय येईल 10, परत 24 आणि परत 31. उतरता क्रम कसा येईल 31 परत 24 आणि 10. जे लिहिले तेच उलट लिहायचं. 45, 19, 26 1 ते 100 अंक म्हणायला सुरुवात करा म्हणजे लक्षात येईल पहिल्यांदा येईल 19 परत येईल 26 आणि परत येईल 45. मग इकडं लिहिताना उतरत्या क्रमाला काय होईल 45, 26 आणि 19 24, 8, 16 ह्याच्यामध्ये काय होणार 8, 16 आणि 24. तर इकडं काय होईल 24, 16 आणि 8. मित्रांनो आता मी तोंडी सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथं आता 23, 49 आणि 39 सांगितले तर पहिल्यांदा काय येईल बघा मी एक पूर्णच करतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. इथं पहिल्यांदा येईल 23 परत येईल 39 आणि परत येईल 49. आता हेच तुम्ही काय करा इथं उतरत्या क्रमानं लिहा. परत काय सांगितलं 29, 49, 39 मग इथं पहिल्यांदा येईल 29 परत येईल 39 आणि परत येईल 49. परत काय सांगितलं आहे स्वल्पविराम राहतोय तो स्वल्पविराम द्या मी देण्याचा प्रयत्न करतोय पॉईंट उठतोय 35, 45, 25 ह्याच्यामध्ये काय होईल पहिल्यांदा येईल 25 पहिल्यांदा काय येईल 25 परत काय येईल परत 35 आणि परत येईल 45. समजलं. पुढं आता काय सांगितले बघा 7, 9 सातवं काय सांगितलंय 19, 21 आणि 20 आहे म्हणजे पहिल्यांदा काय येईल इथं 19 काय येईल पहिल्यांदा 19 येईल 19 परत 20 आणि परत येईल 21 परत आहे 9, 18, 5 म्हणजे 5, 9 आणि 18. माझं अक्षर लहान मला काढता येत नाही मित्रांनो थोडं समजून घ्या. 9व्यामध्ये काय होईल 10, 40, 29 म्हणजे इथं येईल 10, 29 आणि 40 आणि शेवटचं आहे 27
68 52 ह्याच्यामध्ये काय येईल 27 52 68 आणि हा सगळा जसाच्या तसा इकडे उतरता क्रम लिहायचा. उतरत्या क्रमामध्ये सर्वात मोठी संख्या पुन्हा त्यापेक्षा छोटी संख्या पुन्हा त्यापेक्षा छोटी संख्या ह्यालाच आपण उतरता क्रम म्हणणार आहोत. समजलं? चल जाऊया पुढे. बघूया पुढील प्रश्न. बघूया आपण पुढील संख्यांचा चढता आणि उतरता क्रम आपणाला या ठिकाणी लावायचा आहे. आणि चढता आणि उतरता क्रम लावत असताना मित्रांनो, मी पुन्हा तुम्हाला म्हणणार आहे, 1 ते 100 अंकाची उजळणी पुन्हा पुन्हा करा. म्हणजे सर्वात लहान, सर्वात आधी येणारा तो लहान असतो, त्यानंतर येणारा मोठा असतो. मग या ठिकाणी सर्वात आधी काय येणार आहे, तर 17 येणार आहे. त्यानंतर काय येणार आहे, 24 येणार आहे. त्यानंतर काय येणार आहे, 56 येणार आहे. म्हणजे हा चढता क्रम झाला, सर्वात लहान संख्या, सर्वात मोठी संख्या. आता उतरता क्रम लिहिताना काय करायचं आहे, सर्वात मोठी संख्या अगोदर, त्यानंतर 24 आणि त्यानंतर 17. पुढचं उदाहरण दिले 97 46 88. यामध्ये 1 ते 100 अंक म्हणायला जर सुरुवात केली मित्रांनो, तर पहिल्यांदा येईल 46, त्यानंतर 46 येईल, त्यानंतर 88 येईल, त्यानंतर 97 येईल. आणि उतरता क्रम लिहिताना मग 97 88 आणि 46 असं आपणाला लिहिता येईल. ओके, यानंतर 76 32 98 ह्याच्यामध्ये पहिल्यांदा काय येईल अंक, 32, परत काय येईल, 76, परत काय येईल, 98. आणि उतरत्या क्रमात काय होईल, 98 76 32. आता उतरत्या क्रमात मित्रांनो काय होत असतं, तर सर्वात मोठी संख्या, त्यानंतर सर्वात लहान संख्या आणि त्यानंतर, माफ करा, 98. उतरत्या क्रमात काय होत असतं मित्रांनो, पहिल्यांदा मोठी संख्या, त्यानंतर लहान संख्या, त्यानंतर त्याही पेक्षा लहान संख्या. पुढं बघा 42 24 34. याच्यामध्ये पहिल्यांदा येईल 24, परत 24 नंतर काय येईल, 34 येईल, 34 नंतर काय येईल, 42. मग 42 34 आणि 24. ओके, सगळ्यात शेवटी काय आहे बघा, सगळ्यात शेवटी 75 8 आणि 57 आहे. मग या ठिकाणी पहिल्यांदा 8 येईल, त्यानंतर 57 येईल आणि त्यानंतर 75 येईल, परत 75, त्यानंतर 57 आणि परत 8. म्हणजे या पद्धतीनं मित्रांनो तुमचा हा प्रश्न पूर्ण होईल. याचा स्क्रीनशॉट काढा आणि स्क्रीनशॉट काढून तुम्ही काय करा मित्रांनो, तुमच्या वहीमध्ये तुम्ही लिहा. ओके, आज आपण याच ठिकाणी थांबूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.